हरिओम, राहुल सिंह सुरेश वर्तक, मुरुड जंजिरा उपासना केंद्र। माझा अनुभव आहे, मी जिथे शाळेमध्ये नोकरी करतो तिथला एक अनुभव मी आपणासमोर सांगतो आहे। जवळजवळ 2014 ची गोष्ट असेल। मी 10वी 12वीचे फॉर्म भरत होतो आणि फॉर्म भरून झाल्यानंतर ज्यावेळेला विद्यार्थी ज्यावेळेला परीक्षेला बसायची वेळ होती तेव्हा बोर्डाकडून आम्हाला OMR शीट येतात। त्यावेळी काय आलं की मला शाळेमध्ये दुसरं काम असल्यामुळे मी एका दुसऱ्या शाळेच्या क्लार्कला ते OMR शीट आणायला पाठवल्या होत्या। आणि ते OMR शीटचं असं असतं की त्या फक्त पुण्याला तयार होतात, SSC बोर्डातून मुंबईमधून सुद्धा त्या मिळत नाहीत। आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन त्या OMR शीट आम्हाला आणून दिल्या। मी माझ्या कामाच्या गडबडीमध्ये बसलो होतो आणि कामाच्या गडबडीत चालू असताना त्या OMR शीट तो तिथे ठेवून गेला माझ्यासमोर। पण नंतर थोडं मी कामाच्या संध्याकाळी ज्यावेळेला मी सगळं माझे फाईल वगैरे आटपत होतो त्यावेळेला मी काय त्या OMR शीटचं सगळं विसरून गेलो कुठे ठेवल्यात त्या। आणि 2-3 दिवसांनी त्या क्लर्कने फोन केला मला, जे ज्याने आणून दिला होता त्या, की राहुल अशी अशी तारीख आहे त्यावेळेला आपल्याला हे घेऊन जायचं आहे। आणि मला एकदम क्लिक झालं, बाबा आता त्या OMR शीट मी ठेवल्यात कुठे तेच मला आठवत नव्हतं, मग करायचं काय मी। आणि त्यामध्ये एकदम म्हणजे माझ्यासाठी एक चांगली गोष्ट अशी होती की त्यावेळेला माझ्या घरी, मी सप्तसंघ सेवक होतो आणि त्या दिवशी त्यावेळेला माझ्या घरी पादुका आलेल्या होत्या। त्या संध्याकाळी मी जेव्हा घरी आलो मला थोडासा टेन्शनमध्येच होतो। बापूंना मी सांगितलं, गुरुक्षेत्र मंत्र बोललो 5 वेळा, रोज ते करत असतो, का ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला गुरुक्षेत्र मंत्र बोलतो। मी बापूंना 5 वेळा गुरुक्षेत्र मंत्र बोललो आणि बापूंना जो काही प्रॉब्लेम झाला आहे तो सगळा सांगितला। मग ह्यातून आता ह्याच्यातून काहीतरी मार्ग मिळेल, काय मिळेल हे समजत नव्हतं। म्हणून मी माझी जी सहकारी आहे लेडी, तिला मी सांगितलं की असं असं झालं आहे माझ्याकडून, तर मग काय करायचं। त्यानंतर आमचे मुख्याध्यापक होते त्यांनासुद्धा मी सांगितलं, ते पण थोडेसे हे झाले, घाबरले की बोर्डाकडून आता काहीतरी आपल्याला मेमो वगैरे यायचा ह्याच्यात, कारण 3 विद्यार्थी होते ते जरी रिपीटर असले तरी आणि त्यांच्या भवितव्याचा प्रश्न होता। आणि त्यावेळेला मी सरांना बोललो की सर काहीतरी असेल पर्याय त्याच्यामध्ये, आपण बोर्डात फोन करून बघूया। पण आमच्या ज्या मॅडम होत्या त्यांची बोर्डामध्ये थोडीशी ओळख होती, त्यांच्या ज्या ओळखीच्या मॅडम होत्या त्यांच्याकडे त्यांनी फोनवर विचारणा केली आणि त्यांनी सांगितलं नाही त्या OMR शीट आहेत तर तुम्ही काहीही करा आणि शोधा, नाहीतर मग तुम्हाला बोलते काय जो तर काही दंड पडेल। आता तो दंड जरी कमी असला किंवा 5,000 असेल किंवा 10,000 असेल तो भरणे आम्हाला शक्य होतं, परंतु आपल्या कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे मी खूप टेन्शनमध्ये होतो। मी जवळजवळ 2 दिवस रोज यायचो, बापूंसमोर बसायचो, गुरुक्षेत्र मंत्र बोलायचो, पंचमुख हनुमत कवच बोलायचो आणि काय करायचं असं चालू होतं। आणि एका 3 दिवसानंतर एक फोन आला तिथून मॅडमचा बोर्डामधूनच, की तुम्ही असं करा जे विद्यार्थी होते त्यांची तुमच्या शाळेच्या लेटर हेडवर नावं लिहून द्या आणि त्यांचे जे काही जुने मार्क्स होते ते भरून द्या आम्हाला। आमच्या ज्या मॅडमना फोन आला होता त्यांनी तो मला सांगितलं, राहुल असं असं झालं, त्यांनी असं असं मागितलं आहे आपल्याकडे। तर त्यावेळेला मी बापूंना मी डोळे बंद केले, बापूंना थँक्यू बोललो आणि ज्यावेळेला घरी आलो त्यावेळेला माझ्या इथे पादुका होत्या, डोकं ठेवलं माझं बापूंच्या पादुकांवर आणि बापूंना सांगितलं, बापू असं असं झालं आहे, बापू तुमच्या कृपेमुळे हे सगळं झालं आहे। आणि त्या टेन्शनमधून मला खूप रिलॅक्स वाटलं, कारण तिथे माझ्याकडे प्रत्यक्ष बापू आलेले होते। 2-3 दिवस जो टेन्शन होता तो कदाचित माझ्या कामाच्या हलगर्जीपणामुळे असेल, पण त्याच्यामधून बापूंनी मला तारलं। हरिओम, श्रीराम अंबाजी।